तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जत पूर्व भागातील सनबडी, कुणिकोणूर, खैराव, टोनेवाडी या गावातील 820 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार। खासदार संजय काका पाटील आणि आमदार विक्रमदादा सावंत यांची माहिती। बिळूर कालवा क्रमांक 2 किलोमीटर 13 मधून डफळापूर लघु इतरेका क्रमांक 1 मधून बंदिस्त नलिकेद्वारे डफळापूर व कुडनूर हद्दीतील 350 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। त्याचप्रमाणे म्हैसाळ प्रकल्प जत कालवा किलोमीटर 74 द्वारे कुणिकोणूर वितरिका बंदिस्त पाईपलाईन मधून सनमडी, कुणिकोणूर, खैराव, टोणेवाडी या गावातील 820 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या दोन्ही पाणी योजनेचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण, माजी सभापती बाबासाहेब कोडक, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे, मारुती पवार, शिवसेनेचे नेते संजय सावंत, म्हैसाळ योजनेचे अभिमन्यू मासाळ, एएफ मिरजकर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते।